नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सागर दीक्षित आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सो आज आपण बघणार आहोत जिओ वर्सेस एअरटेल वर्सेस आयडिया वर्सेस वोडाफोन. सो जिओने प्राईम मेंबरशिप सुरू केलेली आहे जी 99 रुपयात मिळते. त्या प्राईम मेंबरशिपमध्ये काय काही रिचार्जेस आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. सो जिओ प्राईम युजर्सना मंथली 28 GB डेटा मिळणार आहे, जो तुम्ही 1 GB डेटा डेली यूज करू शकता आणि त्यानंतर 120 KBPS ने तुमचा अनलिमिटेड डेटा सुरू राहील. आणि एअरटेलचा 345 रुपीजचा एक रिचार्ज पॅक आहे, ज्यात तुम्हाला मिळणार आहे 28 GB डेटा. पण तो डेटा असा आहे की तुम्ही दिवसाला 500 MB यूज करू शकता आणि रात्री 12 ते 6 मध्ये 500 MB यूज करू शकता. म्हणजे मला कळलं नाही काय फालतू गिरी. ज्यांना डेली युसेजचं रिस्ट्रिक्शन नको आहेत त्यांचा पॅक आहे 549. आणि एअरटेलमध्ये तुम्हाला दिवसाला 300 मिनिटं फ्री मिळणार आहेत. सो वोडाफोनने सुद्धा एक प्लॅन लॉन्च केलेला आहे, ज्यात तुम्हाला 346 रुपीजमध्ये 28 GB डेटा मिळणार आहे आणि डेली 1 GB कॅप असणार आहे आणि ऑफकोर्स अनलिमिटेड कॉल्स. आणि ही ऑफर तुम्ही 15 मार्चच्या आधी घेऊ शकता, त्यानंतर 15 मार्चनंतर ही ऑफर वोडाफोनमधनं निघून जाईल. सो आय गेस इथे वोडाफोनने खूप स्मार्ट प्लॅन केलेला आहे, खूप डोकं लावलेलं आहे, कारण का जिओचं आहे 30 का 31 मार्चपर्यंत आणि वोडाफोनवाल्यांनी 15 मार्च ही कॅप ठेवलेली आहे. आयडियाने 340 रुपीजचा एक प्लॅन लॉन्च केलेला आहे, ज्यात तुम्हाला डेली 500 MB 4G स्पीडचं इंटरनेट मिळणार आहे. पण यात एक डिसएडव्हान्टेज आहे की तुम्हाला महिन्याला फक्त 14 GB मिळणार आहे. सो आणि यस, आयडियाचा हा पॅक फक्त 4G एनेबल्ड डिव्हाइसनंच मिळणार आहे. सो बाकीच्यांसाठी हा प्लॅन नाही आहे. सो नॉट अ गुड आयडिया. सो या चारही कंपनींच्या प्लॅन्सपैकी तुम्हाला कुठला प्लॅन आवडला हे मला जरूर सांगा. आणि माझं स्वतःचं ओपिनियन घेणार तर मला जिओचा प्लॅन सगळ्यात जास्त आवडलेला आहे. तुम्हाला महिन्याला 28 GB इंटरनेट मिळणार आहे, डेली 1 GB इंटरनेट, ते पण 4G स्पीडने मिळणार आहे. आणि त्यानंतर जर तुमचा 1 GB कॅप संपला तर तुम्हाला 120 KBPS अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.